प्रयत्न करत असताना धक्काबुक्की झाली आणि या धक्काबुक्कीमध्ये एक पोलीस कर्मचारी महिला जखमी झाली. या जखमी महिला पोलीस कॉन्स्टेबलला राज ठाकरे यांच्याकडून भेटीचं निमंत्रण पाठवण्यात आले. संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याच्या झटापटीत ही महिला पोलीस जखमी झाली होती. जखमी महिला पोलिसांची राज ठाकरे भेट घेणार असल्याची माहिती मिळते. ही त्यावेळेसची दृश्य आहेत ज्यावेळेस मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलीस अडवण्याचा प्रयत्न करत होते, ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र संदीप देशपांडे हे आपल्या गाडीमध्ये बसून पसार झाले आणि त्यावेळेस जी काही झटापट झाली, धक्काबुक्की झाली, त्यावेळेस ही महिला पोलीस कर्मचारी जी आपल्या कर्तव्यावर तैनात होती ती खाली पडली आणि जखमी झाली. आता याच महिला पोलीस कॉन्स्टेबलला राज ठाकरे यांनी भेटायला बोलवले. गणेश ठाकूर आपल्याला या सगळ्या संदर्भातले अपडेट देतील. गणेश, कविता, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ज्यावेळेस ही माहिती समोर आली, राज ठाकरेंना मिळाली की एक महिला कॉन्स्टेबल या सगळ्या घटनेमध्ये जखमी झाली आहे, तर त्यांनी त्या महिला कॉन्स्टेबलची आधी विचारपूस केली आपल्या लोकांकडनं आणि त्यांना पोलिसांकडनं माहिती घ्यायला सांगितलं आणि त्यानंतर ज्यावेळेस कळलं की त्या महिला कॉन्स्टेबल जखमी आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे, धन्वंतरी रुग्णालयामध्ये त्या आहेत, तर राज ठाकरे यांनी त्या महिला कॉन्स्टेबलची भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण जसं मी सांगितलं की त्या महिला कॉन्स्टेबल सध्या तरी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या खांद्याला आणि डोक्याला मार लागलेली आहे. त्यांच्या खांद्याचा एक्सरे केला गेला आहे, डोक्याचं ही ते आता MRI म्हणा किंवा इतर जे डायग्नोस करण्यासाठी केलं जातं ते केलं जात आहे, म्हणून ती भेट आता होऊ शकत नाही. मात्र राज ठाकरे यांनी त्या महिला कॉन्स्टेबल्सची भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तसंच ही इच्छा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे आणि त्या महिलेची विचारपूसही त्यांनी केलेली आहे. मात्र दुसरीकडे शिवाजी पार्क पोलीस या विषयामध्ये आता गांभीर्याने दखल घेत संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. CCTV फुटेज, इथे एक कंट्रोल रूमची व्हॅन होती, CCTV फुटेज बघितलं जात आहे, मीडिया फुटेज बघितलं जात आहे आणि त्या आधारेवर पुढे कारवाई करण्याची तयारी शिवाजी पार्क पोलिसांनी वर्तवलेली आहे. कविता, गणेश, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. आणि त्यामुळेच यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता निर्माण झाले. सरकारी कामामध्ये बाधा आणण्याच्या आरोपाखाली संदीप देशपांडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या घराबाहेर संदीप देशपांडे यांची पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात दिली त्यांनी आणि ते पळून जात असताना जी झटापट झाली त्यामध्ये ही महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या महिला पोलीस कर्मचारीला सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर संदीप देशपांडे यांच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता दिसतीये. आणि यानंतर आजच्या दिवसामधली आणखीन एक अत्यंत महत्वाची बातमी, ती म्हणजे OBCंच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली. OBCंच्या राजकीय आरक्षणासाठी ज्या निवडणुका लांबल्या होत्या त्या आता आरक्षणाविनाच होण्याची शक्यता दिसू लागली आहे, कारण OBCंच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिलाय. 15 दिवसांमध्ये निवडणुका जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने